ज्योतिषी आजचा जो कार्यक्रम घेतलाय त्याच्यामध्ये प्रतीकात्मक पत्रिकेची गोळी असली तरीचा कार्यक्रम अत्यंत विधायक आहे असंच माझं मत आहे. उद्या विज्ञान दिन आहे आणि या विज्ञान दिनाची आपल्याकडे एवढी टिंगलच चालली असं मला वाटतं की मोठे मोठे वैज्ञानिक डॉक्टर्स अत्यंत उच्च शिक्षण घेतलेले लोकसुद्धा अंधश्रद्धांच्या आहारी गेलेले दिसतात. तर साईबाबांच्याकडे जातात, अंधेबाबांच्याकडे जातात, पत्रिका आणि ज्योतिष याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याचं समर्थन एक आणि म्हणून मला जसं बरं वाटतंय की हे आमच्यासाठी काही थोडे वृद्ध लोक सोडले तर बरीच तरुण माणसं आहेत आणि या तरुणांच्यामध्ये खरं म्हणजे हा विचार जाण्याची खूप आवश्यकता आहे की मुलांनो तुमचं आयुष्य पुढे जायचं आहे आणि आपल्या घरामध्ये आणि आपल्या समाजामध्ये या रूढी परंपरांचं इतकं प्राबल्य आहे की आपल्याला कळायच्या त्याचा विचार आपल्या रक्तामध्ये गेलेला असतो आणि त्यामुळे लग्नाच्या वेळेला पत्रिका बघणं अत्यंत विघातक असा पायंडा आपल्याकडे आहे. सात सात विवाह अभ्यास मंडळ नावाची आम्ही एक छोटी संस्था चालवतो ज्याच्यामध्ये मुलांनी आणि मुलींनी लग्नाच्या वेळेला आपला विचार करावा, स्वतः कसे आहोत, आपला जोडीदार कसा हवा आहे, शोध स्वतःचा घ्यावा, जोडीदाराचा घ्यावा आणि मग लग्न करावं अशा ह्याच्यामध्ये आमच्या कॉलममध्ये नसून सुद्धा पत्रिकेला महत्त्व देणारे लोक आहेत आणि आमचा फॉर्म भरून झाल्यावर बाहेर गेल्यावर ते पुन्हा पत्रिकेच्या मागे लागतात. मला आपल्याला सगळ्यांना आमच्या सगळ्यांचं सोडा या दोघा डॉक्टरांचा खूप अभ्यास आहे पण या खेरीज डॉक्टर जयंत नारळीकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की इतक्या कोटी हजारो अशा किलोमीटर अंतरावर असलेले नऊ तारे याचा या अंतराचा जेव्हा शोधही लागलेला नव्हता त्या काळात याचे निघालेले हे शास्त्र आणि ते इतका रिमोट कंट्रोलची ही नवीच व्याख्या म्हणायला पाहिजे. आपल्या सर्वांच्या आयुष्यावर जर रिमोट कंट्रोल ठेवत असतील तर त्याच्या इतकं अवैज्ञानिक काही नाही आहे हे समजून घ्या. मला आपल्याला अशी आणखी एक विनंती करायची वाटते की लग्नाच्या संदर्भात विशेषतः पत्रिकांचा घोळ खूप आहे. आणखी दोन मुद्दे मला सांगायचे की लग्न ठरवताना सुद्धा मुलाकडची मंडळी मुलीला नकार देण्याचं एक साधन म्हणून सुद्धा पत्रिकांचा विचार करतात. पत्रिका सुद्धा मेड टू ऑर्डर आता मिळाली म्हणजे टेलर मेड काय काय गोष्टी मिळतात तर पत्रिका पण मिळते आणि रिक्षांचा मीटर फक्त टॅम्पर होत नाही पण ते पण टॅम्पर होतं हे बाबा आपण लक्षात घेऊया आणि टॅम्पर करणाऱ्या सगळ्यांनाच आपण दोषी ठरवू. आणि म्हणून मला असं वाटतं की मगाशी बाबांनी जो उल्लेख केला की स्त्रिया अजून या गोष्टी करतात मला बाबांवर आमचं काही दुमत नाही आहे पण मला इतर चळवळींमध्ये जो मुद्दा मांडला जात नाही तो पुन्हा एकदा मांडायचा आहे की 5000 वर्षांची जी पुरुष सत्ताक व्यवस्था आहे त्याचे परिणाम आम्हा स्त्रियांवर खूप आहेत ते आम्ही अंगावर घेतले ही आमची चुकच आहे. मी त्याचं समर्थन करत नाही आहे पण भले आमच्या आधी शिकलेले पुरुष सुद्धा जर पत्रिकांना बळी पडतात तर बायका अंधश्रद्धांना पत्रिका बळी त्याला बळी पडल्या तर काय काय म्हणजे बरोबर आहे असं नाही तर ते समजून घेण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून मला सुद्धा नरेंद्रच्या बरोबर अनेकदा स्त्रियांच्या अंधश्रद्धांच्या संदर्भामध्ये व्याख्यानाला मी केली आहे आणि तिथे मी हात सुद्धा केलेला आहे की बायांनी आपलं डोकं चालवावं पण बायांनी डोकं चालवायला लागलं जे पुरुषांच्यामध्ये अस्वस्थ वातावरण निर्माण होतं तोही एक घटक बायकांची अंधश्रद्धा वाढवायला हातभार लावणार आहे याची पण सगळ्यांनी जाणीव ठेवावी. म्हणून आम्ही तर सक्षम झालंच पाहिजे आणि आमच्या सक्षमतेला तुमचा आधार असला तर आमचं हे विज्ञानाच्या दिशेने जाणं हे अधिक चांगल्या प्रकारे होण्याची शक्यता आहे. मला दुसरी एक गोष्ट या दोघांच्या बोलण्याचाच धागा पकडून अशी म्हणायची वाटते की खरोखरीच इतक्या विविध प्रकारच्या जाळपोळी राजकीय सामाजिक जातीय सांस्कृतिक आणि धार्मिक अज्ञानी होत असताना याच्या बाबतीत जेवढी कडक कारवाई केली जात नाही तर बरोबर आहे ते काय लोक अशी पूर्वसूचना देत नाही. आम्ही सगळे कायदा पाळणारे लोक आहोत ना आणि मग आम्ही पेपरमध्ये हा कार्यक्रम जाहीर केला त्यामुळे पोलिसांना इन्फॉर्मेशन शक्य झाल्या तर ते आशा शिंदेचा खून झाला तेव्हा ते तिच्या वडिलांनी असं जाहीर नव्हतं केलं की मी हे ऑनर किलिंग करणार आहे म्हणून हे लोक विचारित पोचू शकले नाही. मला पोलिसांचा काही चांगला पण अनुभव आहे इथे असलेल्या पोलिसांना मला त्यांच्या संदर्भात एक गोष्ट सांगावीशी वाटते. मला जसं बायकांना निर्णयाची एक मुभा नाही आहे किंवा स्वातंत्र्य नाही आहे तसं स्वातंत्र्य असणाऱ्या पोलिसांना सुद्धा निर्णय घेण्याची मुभा आहे हा एक विचार करण्याजोगा मत आहे. ते बिचारे कायद्यानुसार ही गोष्ट अशी आहे तशी आहे म्हणून आपल्या विरोधात जात असते पण यानिमित्ताने मलाही तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला आणि आजच्या या सभेमधला जो काही संदेश आहे की ज्याच्यामध्ये आम्ही कुणीही विघातक गोष्ट करत नसून मुलांना साक्षी ठेवून आम्ही एक प्रबोधनाची चळवळच करतो आहोत ज्याच्यामुळे कदाचित पत्रिकांना विश्वास ठेवून मोडणारी लग्न
आणि पत्रिकांसाठी बळी देणारे आई मुला मुलींना बळी बळी देणारे आई वडील यांच्या संदर्भात खरं म्हणजे आम्ही मोठा इशारा देतो. मला पुन्हा सांगावं असं वाटतं की महाराष्ट्राला एवढी समृद्ध अशी प्रबोधनाची परंपरा असताना आज मात्र प्रबोधनाच्या ऐवजी मनोरंजनाच्या दिशेने सर्व माध्यमं चाललेली दिसतात आणि म्हणून आपल्यासारखे लोक खूप अल्पसंख्य ठरतात. आणि म्हणून इथे जमलेल्या प्रत्येकाने आपल्या परिवारातल्या काही लोकांना आजच्या या संकल्पाची आजच्या या कार्यक्रमाची आणि अंगावर घेतलेल्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी अशी म्हणजे आपल्याला सर्वांना विनंती आहे. आणि या संख्येने पण लोक जमले मला बरं वाटतंय आणि अजून खूप हवे होते असे.